सांख्यिकी मागील इयत्तेमध्ये आपण स्तंभालेख व जोड स्तंभालेख कसे काढायचे हे पाहिले. यावर्षी आपण विभाजित स्तंभालेख आणि शतमान स्तंभालेख यांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जोड स्तंभालेख दाखवलेला आहे त्यावरून आपण पुढील प्रश्नांची उत्तरं शोधूया. आता हा ह्या आलेखात एक्स अक्षावर वर्ष दाखवलेले आहे, वाय अक्षावर गहू आणि ज्वारीचे उत्पादन हे क्विंटल मध्ये दाखवलेलं आहे. तर पहिला प्रश्न पाहूया, तीन वर्षामध्ये कोणत्या धान्याचे उत्पादन सतत वाढले. तर या ठिकाणी 2010 या स्तंभालेख जर पाहिला तर गव्हाचा स्तंभालेख हा उंच आहे आणि या ठिकाणी गव्हाचं उत्पादन हे 30 क्विंटल आहे. पुढचं वर्ष पाहा तुम्ही, आता 2011 मध्ये गव्हाचा स्तंभालेख हा उंच आहे आणि त्या वर्षी सुद्धा गव्हाचं उत्पादन हे 35 क्विंटल आहे. त्यानंतर पुढचं वर्ष पहा 2012, 2012 मध्ये सुद्धा गव्हाचा स्तंभालेख हा उंच आहे आणि गव्हाचं उत्पादन हे 48 क्विंटल आहे. यावरून आपण असे म्हणू शकतो की गहूचे उत्पादन हे सतत वाढले आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया, 2012 मध्ये 2011 पेक्षा ज्वारीचे उत्पादन किती कमी झाले. तर या वर्षी पाहता 2011 मध्ये ज्वारीचे उत्पादन हे 15 क्विंटल आहे, तर 2012 मध्ये ज्वारीचे उत्पादन हे 12 क्विंटल आहे, म्हणजेच 3 क्विंटलने हे उत्पादन कमी झालेले आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया, 2010 मधील गव्हाचे उत्पादन व 2012 मधील गव्हाचे उत्पादन यातील फरक किती. तर विद्यार्थी मित्रांनो, 2010 मध्ये गव्हाचे उत्पादन हे 30 क्विंटल होते, तर 2012 मध्ये गव्हाचे उत्पादन हे 48 क्विंटल आहे, म्हणजेच 18 क्विंटलची या ठिकाणी तफावत आहे, फरक आहे. आता या ठिकाणी एक आलेख दाखवलेला आहे, एक्स अक्षावर वर्ष दाखवलेलं आहे, वाय अक्षावर गहू आणि ज्वारीचे उत्पादन दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा रकाना भरायचा आहे. 2011 मध्ये गव्हाचं जे उत्पादन आहे ते 35 क्विंटल आहे, तर ज्वारीचं उत्पादन हे 15 क्विंटल आहे आणि म्हणून एकूण उत्पादन हे 50 क्विंटल आलेलं आहे.